स्वतःसुद्धा सगळ्यांना सांगणार नाही की सोलर ड्रायर घ्या आणि लावा. चुकीचं आहे ते. तुमचं प्रोडक्ट काय आहे, त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्याला केवळ एक 10 दिवस किंवा 15 दिवस जर कोल्ड स्टोरेजला ठेवून त्याच्यानंतर तुम्हाला चांगला मोबदला मिळणार असेल तर तुम्हाला डिहायड्रेशन करायची गरजच नाही. त्याच्यामुळे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, सोलर कोल्ड स्टोरेज आणि सोलर ड्रायर ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. पर्यायी नाही आहेत त्या एकमेकांना. काही वेळेला त्या एकमेकांना पोषक आहेत. काही पदार्थ असे आहेत की त्यांना तुम्ही डिहायड्रेट करून त्याच्यात फार काही आर्थिक उत्पन्न होणार नाही आहे. काही पदार्थ असे आहेत की त्यांना कोल्ड स्टोरेजला ठेवून त्यांचं काही फार आर्थिक उत्पादन होणार नाही आहे. ते कुठले पदार्थ आहेत, त्यांच्यासाठी काय करावं लागेल, हा एक पार्ट झाला. आणि ह्याचा क्रायटेरिया बनवायला लागेल आपल्याला बसून की तुमचं उत्पाद कुठलं कृषी पदार्थ कुठला पदार्थ आहे तुमचा हा भाय, तर ह्याला आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन कशी करता येईल, ह्याला ह्याचा मोबदला चांगला कसा मिळणार आहे शेतकऱ्याला. डिहायड्रेट करून मिळणार आहे, कोल्ड स्टोरेजला 15 दिवस किंवा 1-2 महिने ठेवून मिळणार आहे, किंवा त्याला चांगलं आत्ता मार्केट लिंकेज देऊन मिळणार आहे, त्याला आणखीन त्याला विजिबल होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. की आज त्याच वस्तूची समजा एखाद्या जर्मनीच्या शहरामध्ये मागणी आहे आणि माझा शेतकरी इकडे माझ्या गावात बसलेला आहे, तर त्याला त्याच्याशी लिंक करून द्यायला लागणार आहे. त्याची पॅकिंग व्यवस्था, त्याची सॉर्टिंग व्यवस्था, त्या सर्व आपल्याला उभ्या कराव्या लागतील. त्याच्यामुळे हे प्रत्येक कृषी उत्पादनानुसार आपल्याला विजन ठेवायला लागेल. सरसकट सगळ्यांना एक नियम असं करता येणार नाही. हा एक पार्ट झाला. दुसरं प्रोसेसिंग युनिट. तुम्ही त्या पदार्थांवरती कुठल्या अशा प्रक्रिया, सोप्या प्रक्रिया केल्या की ज्याच्याने त्याची किमतीमध्ये भरमसाठ वाढ होऊ शकते आणि उत्पादन शेतकऱ्याला चांगलं मिळेल, त्याला त्याचं उत्पन्न वाढवायचं आहे, हा उद्दिष्ट आहे की त्याचा जो मोबदला त्याला चांगला मिळाला पाहिजे, तर या गोष्टींची गरज आहे. कुठला माल, शेतकऱ्याचा कुठला माल आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल, तर आधी दृष्टिकोन आपल्याला हा घ्यावा लागणार आहे.